शेतकरी मित्रांनो नमस्कार। सप्टेंबर महिन्यामध्ये 35 दिवसांमध्ये मालामाल करणारी 4 पिकं आहेत, तर ह्या पिकांची आज मी तुम्हाला माहिती सांगतो। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, नेमकी सप्टेंबर महिन्यामध्येच आपल्याला ही 4 पिकं का घ्यायची, याचं कारण असं आहे की गणपती असेल, दसरा असेल, नवरात्र असेल आणि भाद्रपद महिन्यामध्ये जी चित्तरपाठ असतो, म्हणजेच प्रत्येकाच्या घरी चित्र असतात, तर ह्यामध्ये ह्या पिकांचा समावेश जास्त प्रमाणात असतो। आणि ती 4 पिकं आज मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपल्याला मालामाल करतील, हीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील, त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका। ही जी काही 4 पिकं मी तुम्हाला सांगणार आहे, तर ही पिकं तुम्ही पाटपाण्यावर, बेडवर, मल्चिंगवर देखील लावू शकताय आणि आपले पैसे 100% होणार आहे। याचं कारण असं, मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये ही पिकं घेतलेली आहे आणि कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला माहिती देतो, माझा चेहरा दाखवतो। बाकीचे काय करतात की तोंड लपून तुम्हाला व्हिडिओ देतात। मला जो अनुभव येतो आहे मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करतो आहे, तर त्याच पिकांची मी तुम्हाला माहिती सांगतो। सप्टेंबर महिन्यामध्ये मालामाल करणारी पिकं, त्याचबरोबर एकरी 1,00,000 रुपये कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळून देतील, तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतो आहे। तर वेळ न वाया घालवता पहिलं जे पीक आपण पाहणार आहोत, तर ते पीक म्हणजे गवार लागवड आहे। तर आता लक्षात घ्या, गवार लागवड आपण पाटपाण्यावरच करू शकतो आहे। तुम्ही जरी गवारीची पेरणी जरी केली तरी चालणार आहे आणि काही शेतकरी म्हणतील आम्ही ड्रिप लावू शकतो आहे, तरी देखील चालणार आहे। मात्र तुम्हाला जी सोयीस्कर पडेल त्यावर तुम्ही गवारीची लागवड करायची आहे। भरपूर साऱ्या गवारीच्या व्हरायटी आहेत, तर यांची आपण लागवड करू शकतो आहे। त्याचबरोबर गवारीची पिके 40 दिवसामध्ये आपल्याला तोडणीस येते, त्यामुळं तुम्ही हातावर जरी ही गवार विकली तरी तुमचे पैसे होणार आहे। आणि गवारीला मार्केट सध्याचा रेट 50 रुपये किलोपासून 100 रुपये किलोपर्यंत बघायला मिळतं आहे। त्यामुळं आपले सप्टेंबर महिन्यात हे जे काही गणपती, दसरा, त्याचबरोबर जे पितरपाठ आहे, यामध्ये 100% आपले पैसे होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होतं पहिलं पीक। आता जे दुसरं महत्त्वाचं पीक पाहणार आहोत, तर ते म्हणजे भेंडी पीक आहे। तर भेंडी पीक देखील 40 दिवसातच चालू होते आणि एकरी जर तुम्हाला जे उत्पन्न मिळते प्रत्येक आठवड्याला, तर 3 टन अशाप्रमाणे भेंडीचं उत्पन्न आपल्याला निघते। याला सरासरी बाजारभाव 20 रुपये जरी दिला तरी 50 किलोचे आपल्याला 20 रुपयांनी 1,000 रुपये उत्पन्न भेंडीचं आपल्याला दिवसाला मिळू शकते। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, भेंडीची लागवड तुम्ही पाटपाण्यावर, सरीवर, मल्चिंग पेपरवर देखील ही करू शकताय आणि याच्या व्हरायट्या भरपूर अशा व्हरायट्या आहेत। तुम्हाला जर भेंडी पिकाची माहिती पाहिजे असेल मला कमेंट्स करून सांगा। येणाऱ्या 2 दिवसामध्ये भेंडी पिकाची व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं आणि जे महत्त्वाचं पीक आहे, तर ते म्हणजे डांगर पीक आहे, म्हणजेच भोपळा पीक आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, डांगर, भोपळा याला खूप अग्रगण्य महत्त्व या सप्टेंबर महिन्यात आपल्याला बघायला मिळतं आहे। प्रत्येकाच्या घरी डांगर पिके तर हे लागणार आहे। तुमच्या शेतीमध्ये जे उकिडा आहे तर यावर हे डांगर पीक जास्त प्रमाणात आढळून येते। काही शेतकरी याची लागवड करतायत तरी देखील चालेल। याला जास्त प्रमाणात एखादी फवारणी घ्या, त्याचबरोबर याची काळजी घ्या आणि सप्टेंबर महिन्यात ही मार्केटमध्ये नेऊन विकलं तरी 100% तुमचे पैसे हे होणार आहे। आता चौथं आणि महत्त्वाचं पीक आहे, तर ते म्हणजे मेथी पीक आहे। तर मेथीची पेरणी लागवड आहे तर ही आपण करू शकतो आहे। 30 दिवसाच्या दरम्यान मेथी पीक आहे तर हे आपल्याला उपटायला मिळतं आहे आणि मार्केटमध्ये सध्याचा सरासरी बाजारभाव 20 ते 25 रुपये जोडी असा आपल्याला बघायला मिळतो आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मेथीची संपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे असतात एकदा माझ्या चॅनलवर जा। त्यामध्ये मेथी लागवडपासून तर काढणीपर्यंत कोणतं खत व्यवस्थापन, फवारण्या असतील, याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आहे। तर शेतकरी मित्रांनो, पाचवं जे महत्त्वाचं पीक आहे, तर ते म्हणजे आपण कोथिंबीर आहे, तर याची लागवड करू शकतो। कोथिंबीरचं पीक 35 दिवसामध्ये आपल्याला उपटायला येतं आहे आणि याचे देखील जास्त प्रमाणात पैसे आपल्याला बघायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणपणे 30 ते 35 दिवसामध्ये जास्तीत जास्त 1,00,000 रुपये एकरी उत्पन्न आपल्याला मिळून देणारं पीक आहे। तर ही 5 पिकं मी तुम्हाला सांगितली आहे। त्याच्या शेवटी जाता जाता एक शेवटचं जे पीक आहे, तर ते देठ आहे, जे लाल देठ राहतात याचे देखील पैसे होतात, आपल्या शेतामध्ये कुठे देखील उपलब्ध होते। आपण हे देठ घेऊन बाजारामध्ये विकले तरी आपले पैसे होणारे आणि 4 पैसे आपल्या घरात येणारे। तर शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात जास्तीत जास्त 1,00,000 रुपये उत्पन्न मिळून देणारं पीक, त्याचबरोबर कशा पद्धतीने या पिकांची लागवड करायची, ही जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल एकदा चॅनलवर जाऊन भेट द्या। आणि तुमच्याकडे जर 1 एकर क्षेत्र उपलब्ध असेल तर यामध्ये ही सर्व पिकं थोडी थोडी लावून द्या आणि नक्कीच तुम्हाला 1,00,000 रुपये कशा पद्धतीने मिळतील, तर ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनीच पाहू शकताय।
तर शेतकरी मित्रांनो, ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि ही जी काही मी तुम्हाला 5 पिकं सांगितलेली आहेत याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. कोणकोणत्या पिकांची व्हिडिओ टप्प्याटप्प्याने बनवायची आहे तशी मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर देतच राहील. धन्यवाद. जय जवान, जय किसान.